नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पर्यावरण व परिस्थिती यावरती जे काही चालू घडामोडीचे नवीन टॉपिक झालेले आहेत किंवा रिसेंट चर्चेत असलेल्या ज्या घटना होत्या सो त्याविषयी काही क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून गोष्टी जाणून घेणार आहोत जेणेकरून परीक्षेत पर्यावरणाचा करंट अफेअर जो येईल तो तुम्ही सोडवू शकता चला तर मित्रांनो लेक्चरला सुरू करूया त्याआधी जस्ट एक इन्फॉर्मेशन ती म्हणजे अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर लवकर ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे कारण त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा मटेरियल फ्रीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे इवन पेड बॅचेस सुद्धा तुम्ही त्यातून परचेस करू शकता तसंच टेलिग्राम चॅनल आहे आपलं मित्रांनो त्यावर तुम्हाला ज्या काही लेक्चरच्या लिंक्स असतात टाइम शेड्यूल सगळं काही प्रोव्हाइड होतं सोबतच अभ्यास मित्र इंस्टाग्राम हँडल आहे है, तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता जेणेकरून अभ्यासाशी रिलेटेड काही रील्स असतील काही फॅक्ट असतील ते तिथे तुम्हाला मिळतील तसंच जर का तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल आणि तुम्हाला एक दर्जेदार अशी मार्गदर्शक बॅच हवी असेल तर नक्कीच तुम्ही कंबाईन यशवंत बॅच घेऊ शकता ही जी बॅच आहे ही आपण सव्वीस फेब्रुवारीला सुरू करतोय यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहेत आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये सो सर्वांनी ही बॅच जॉईन करायची आहे जर तुम्हाला कंबाईनचं चांगलं प्रिपेरेशन करून घ्यायचं असेल तर सोबतच राज्यसेवेची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे तुम्ही ती सुद्धा जॉईन करू शकता ठीक आहे सो सेम त्यामध्ये सुद्धा टेस्ट सिरीज नोट्स तुम्हाला विविध अशा बॅचे एप्लिकेशन वर मिळणार आहेत आणि सेवेसाठी आपण सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा सुरू केली आहे ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज सो so, येत्या संडेला म्हणजे ऑलमोस्ट परवा जर तुम्ही पाहिलं तर इकोनॉमीची टेस्ट आहे पण तुम्ही आता जरी टेस्ट सिरीज परचेस केली त्याआधीच्या चार टेस्ट तुम्हाला मिळतील सखोल विश्लेषण असतं आपलं ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल सो ही टेस्ट सिरीज फक्त चारशे नव्याण्णव रुपयात आहे तुम्ही डेफिनेटली जॉईन करू शकता ठीक राज्यसेवा विजेता बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं बघा सव्वीस राज्य राज्यसेवा विजेता बॅच सुद्धा सुरू होतीये मित्रांनो आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया पहिलाच प्रश्न इथे तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे निलगिरी तहार प्रकल्प कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे निलगिरी तहार कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे जसं आपल्या राज्याचं शेकरू हे राज्य प्राणी आहे तसं निलगिरी तहर हे तमिळनाडूचं राज्य प्राणी आहे सो त्यामुळे उत्तर ऑब्विस आहे काय तमिळनाडू सरकार जे आहे या तमिळनाडू सरकारने निलगिरी ताहरचं प्रकल्प सुरू केलेलं आहे मग बघा जर तुम्ही पाहिलं तर जे काही निलगिरी तहरचं आता संख्या राहिलेली आहे ठीक आहे निलगिरी तहर जितके राहिलेले आहे तर ते कशा प्रकारे कुठे कुठे त्यांचं वितरण आहे त्याचबरोबर त्यांना त्यांची पर्यावरणाशी एक चांगली समज होण्यासाठी ते एक समज विकसित करण्यासाठी हे निलगिरी तहर प्रकल्प जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आता जर तुम्ही पाहिलं तर एरविकुलम नॅशनल पार्क जे आहे ते जगातलं सर्वात जास्त घनता म्हणजे जिथे सर्वात जास्त निलगिरी तहर आहेत असं नॅशनल पार्क आहे की जे सर्वात जास्त निलगिरी तहारच्या जे काही संख्या आहे ती तिथे तुम्हाला या एरविकुलम नॅशनल पार्कमध्ये बघायला मिळते एरविकुलम राष्ट्रीय उद्यानामध्ये बघायला मिळते तसंच जर तुम्ही पाहिलं तर भारताचं जे वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे एकोणीसशे बहात्तरचं तर त्या अंतर्गत आणि दर्जा दर्जाअंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर निलगिरी तहरला लुप्त प्राणी म्हणून किंवा लुप्त प्रजाती म्हणून घोषित करण्यात आलेले आहे एक्स्टिंट बरोबर सो लुप्त झालेले आहेत बघा त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात धोकादायक ठीक आहे असुरक्षित किंवा मग लुप्त झालेले ठीक आहे सो तसं निलगिरी तहरला लुप्त प्रजाती म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया काय म्हटलंय तर कॉप ट्वेंटी एट विषयी क्वेश्चन दिलेला आहे तो म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आपण जी कॉन्फरन्स ऑफ पार्टी परिषद जी असते कॉप ट्वेंटी एट जी आहे ती कुठे आयोजित करण्यात आली आहे असा प्रश्न आपल्याला इथे विचारला होता तर मित्रांनो संयुक्त अरब अमिराती यु या ठिकाणी ते काय करण्यात आलेले आहे कॉप ट्वेंटी एट आयोजित करण्यात आली आहे बघा कॉप ट्वेंटी एट जी आहे तर ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जी काही दुबईमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजे यु ए मध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून बारा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ही आयोजित करण्यात आली होती ठीक आहे सो यामध्ये एकशे सत्त्याण्णव देशांचे जे प्रतिनिधी होते रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांनी ग्लोबल वॉर्मिंग जी होती सगळ्यांना माहितीये ग्लोबल वॉर्मिंग होत चाललेली आहे सो ही ग्लोबल वॉर्मिंग जी आहे ती थांबवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे तर असे सगळ्यांनी आपापले जे काही उपाय होते ते मांडले आणि भविष्यामध्ये जे काही हवामाना रिलेटेड गोष्टी आहेत तर काय ॲक्शन्स घेतल्या पाहिजे आपण त्या संदर्भात चर्चा सुद्धा केली होती तसंच जर पाहिलं तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा तिथे होते तर त्यांनी काय केलं तर त्यांनी कॉप ट्वेंटी एट मध्ये ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह लॉन्च केलं काय केलं त्यांनी ग्रीन क्रेडिट्स इनिशिएटिव्ह लॉन्च केलं आता हे जे ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह आहे ते कशासाठी तर जे कार्बनचं उत्सर्जन होत आहे ते उत्सर्जन कमी करण्या पलीकडे जाऊन जे काही वेगवेगळ्या पर्यावरण रिलेटेड सकारात्मक गोष्टी आहेत तर बाजार आधारित प्रोत्साहन दिलं त्यांनी प्रोत्साहन प्रणाली की ज्या काही गोष्टी आहेत असं नाही ठीक आहे कार्बन उत्सर्जन तर कमी करायचंच आहे पण बाकी पण गोष्टींना आपल्याला ओव्हरऑल लक्षात घेतलं पाहिजे सो ते त्यांचं त्यामध्ये उद्दिष्ट होतं नेक्स्ट क्वेश्चन वर येऊया असं म्हटलंय की भारतातले पहिले फिशरीज अटल इन्क्युबेशन सेंटर कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल तर मित्रांनो केरळ राज्यामध्ये पहिलं फिशरीज अटल इन्क्युबेशन सेंटर जे आहे ते स्थापन केलं जाईल ठीक आहे सो उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन केरळ सो केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज जी आहे कुफोस असं त्याला म्हणतात सो यामध्ये मत्स्यपालनातील पहि भारतातलं पहिलं अटल उष्मायन केंद्र स्थापन करणार आहेत तसंच जर तुम्ही पाहिलं तर नीती आयोग भारत सरकारचा जो काही प्रमुख धोरणात्मक थिंक टँक म्हणून आपण ज्याला ओळखतो नीती आयोगाला थिंक टँक म्हणतो सो तर ते थिंक टँक जो आहे तो मत्स्यपालन क्षेत्रामधल्या नवीन नवीन गोष्टी आणि जी काही उद्योजकता आहे ठीक आहे म्हणजे त्यामध्ये बिझनेस एक्सपांड करण्याला ऑन्ट्रप्रशिपला प्रोत्साहन देण्यासाठी ही जी काही युनिव्हर्सिटी आहे कुफुज युनिव्हर्सिटी तर याला दहा कोटी रुपयाचं अनुदान नीती आयोगाने काय केलेलं आहे तर मंजूर केलेलं आहे मित्रांनो हा जो प्र प्रकल्प आहे किंवा जो उपक्रम आहे ए आय सी म्हणून अटल उष्मायन केंद्र तर हा इनोव्हेशनचा एक मिशन आहे अटल इनोव्हेशनचा एक भाग आहे आणि याचा उद्देश काय तर देशातले जे काही वेगवेगळे उद्योग आहेत त्यांच्यामध्ये एक नवीन उन्नती करणं नवीन एक त्यांच्यामध्ये जागृती करणं आणि जी काही उद्योजकता आहे तर त्याच्या संस्कृतीला पण कुठेतरी प्रोत्साहन देणं हे याचं उद्देश आहे तसंच बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलंय वर्ल्ड सिटीज कल्चर फोरम डब्ल्यू सी सी एफ मध्ये सामील होणारे भारतातले पहिले शहर कोणते ठीक आहे कशामध्ये तर वर्ल्ड सिटीज कल्चर फोरम मध्ये सामील होणारे पहिले शहर कोणते आहे भारतातलं बेंगलोर कोणतं आहे बँगलोर ठीक आहे सो लक्षात ठेवायचंय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पहिल्या वैलांवरती क्वेश्चन येतो सो डब्ल्यू सी सी एफ जे आहे तर यामध्ये सामील होणारं बेंगलोर जे आहे ते एकूणातलं एक्केचाळीसावं शहर आहे भारतातलं पहिलं शहर आहे मग यामध्ये न्यूयॉर्क लंडन पॅरिस टोकियो दुबई या सहा खंड म्हणजे देशांमधले जर तुम्ही पाहिलं तर चाळीस शहरांचा आधीच समावेश झालेला आहे आणि मग आपले एक्केचाळीस व बनले बेंगलोर बघा याची स्थापना कधी झाली होती डब्ल्यू ची जागतिक शहरे संस्कृती मंच ठीक आहे सो याची स्थापना झाली होती दोन हजार बाराला इथे एक असं शहरांचं नेटवर्क बनवलंय त्यांनी की ज्यामध्ये कॉपरेशन होतं म्हणजे एकमेकांमध्ये कॉपरेशन असतं सहकार्य असतं आणि त्याच्यामार्फत ते संशोधन करतात ठीक आहे सो so जे काही इन फ्युचर भविष्यामध्ये जे काही गोष्टी होणार आहे समृद्धी होणार आहे तर त्यासाठी एक त्यांची मग रोल असतो एकमेकांना हेल्प करतात ते ठीक आहे इवन एकानी प्रगती केली तर दुसरा त्याला तसं सांगणार सो अशा प्रकारे फोरम काम करत असतं पुढचा प्रश्न आहे भारतातील पंचावन्नवा व्याघ्र प्रकल्प धोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान राज्यामध्ये हा प्रकल्प आहे पंचावन्नवा व्याघ्र प्रकल्प आहे धोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प हा राजस्थान राज्यामध्ये आहे लक्षात ठेवायचे तर बघा हा जो व्याघ्र प्रकल्प आहे राजस्थानचा धोलपूर आणि करोली ह्या जिल्ह्यामध्ये आहे सो so, ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जर तुम्ही पाहिलं तर व्याघ्र प्रकल्प म्हणून याला घोषित करण्यात आलं जवळपास पाचशे नव्याण्णव पॉईंट चौसष्ट चौरस किलोमीटरचं त्याचं एरिया आहे आणि राज्यातल म्हणजेच राजस्थानमधलं हे पाचवं व्याघ्र प्रकल्प आहे आधी आधी इतर चार व्याघ्र प्रकल्प सुद्धा होती जसं की मुकुंदरा हिल्स रामगड विषधारी रणथंबोर आणि सरिस्का व्याघ्र प्रकल्प आता पाचवं कोणतं बनलं धोरपूर करोली व्याघ्र प्रकल्प सो राजस्थानमध्ये आता पाच व्याघ्र प्रकल्प झालेले आहेत बघा तसंच विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाविषयी सुद्धा इथे आपल्याला दिलंय तर हा भारतातला चोपन्नावा व्याघ्र प्रकल्प आहे पंचावन्न आता झाले तर चोपन्नावा विचारला जाऊ शकतो म्हणून ते पण इम्पॉर्टन ठरतंय सो चोपन्नावा व्याघ्र प्रकल्प जो आहे विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प ठीक आहे आणि पुढचा आहे तो म्हणजे मध्य प्रदेशातील चोपन्नवा आहे पण चोपन तो कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये आणि याच्या आधी मध्य प्रदेशमध्ये होते सहा सो हा सातवा बनलेला आहे वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशातील सातवा व्याघ्र प्रकल्प आहे एकोणातला चोपन्नवा सो so, याचा प्रसार जर तुम्ही पाहिला तर मध्य प्रदेश मधला सागर दमोह आणि नरसिंगपूर बारा चौरस किलोमीटर इतक्याच क्षेत्रफळ आहे so, क्षेत्रफळ बऱ्यापैकी मोठं आहे पुढे जाऊया बघा प्रोजेक्ट टायगरला ला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आय बी सी ए याची घोषणा कोठे केली असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे तर मित्रांनो म्हैसूर कर्नाटकमधील म्हैसूर या ठिकाणी ची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे कशासाठी तर प्रोजेक्ट टायगरला पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून बघा मित्रांनो इम्पॉर्टंट ठरतं की नाही पन्नास वर्ष पन्नास शंभर दीडशे असं जिथे जिथे असतं इम्पॉर्टंट ठरतं सो त्यामुळे थोडस प्रोजेक्ट टायगर इथे महत्वाचा आहे सो बघा इंटरनॅशनल वीक कॅट अलायन्स जे आहे आय तर याचा जर तुम्ही सुरुवातीला पाहिलं तर याचं मैसूर कर्नाटकमध्ये नऊ एप्रिल दोन हजार तेवीसला त्याची ते घोषणा केली सो याचा उद्देश आहे की जे काही पृथ्वीवरती मोठ्या मांजरींच्या जे काही सात प्रजाती आहेत त्यांचं संवर्धन करायचं मांजरींच्या सात प्रव प्रजाती म्हणजे कोणत्या तर एक म्हणजे तुम्ही जर पाहिलं वाघ सिंह हो, स्नो लेपर्ड असतो चित्ता जॅगवार आणि प्युमा हे सगळे काय मांजरींचेच म्हणजे दिसायला मांजरी सर्वच आहे ना सो मांजरींचे ते प्रजाती आहेत मग या आंतर सं, ही जी आंतर सरकारी संस्था आहे आय बी सी ए यामध्ये जवळपास सत्त्याण्णव देश सामील झालेले आहेत ठीक आहे थीके? सो थोडस मग इथे इम्पॉर्टन्स ठरतं पुढचा प्रश्न आहे लडाखचे पहिले जैव विविधता वारसा स्थळ कोणते घोषित केलेले आहे तर कोणते वारसा स्थळ आहे लडाखचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ तर मित्रांनो यायास्तो लेक जे आहे यायास्तो लेख यायास्तो तलाव जो आहे तो काय आहे तर लडाखचं पहिलं जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित झालेलं आहे राईट थोडस मग लक्षात ठेवायचं यायास्तो तलाव जो आहे यायास्तो लेख जो आहे तर हे लेख हा सरा सरोवर लडाखमध्ये चार हजार आठशे वीस मीटर उंचीवरती आहे आणि ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याला पक्ष्यांचं स्वर्ग म्हणून ओळखलं जातं खूप सारे पक्षी इथे आढळतात ठीक आहे बरेचसे मायग्रेटेड पण असतात सो हा तलाव जो आहे तो भारतातल्या काळ्या मानेच्या क्रेनच्या सर्वाधिक प्रजननाच्या ठिकाणांपैकी एक आहे काळ्या मानेचा क्रेन हा जो पक्षी आहे तर याच्या त्याचे जे काही प्रजनन होतं तर सगळ्यात जास्त प्रजनन हे या तलावामध्ये यास्तो लेक जवळ होतं ठीक आहे सो थोडस हे लक्षात ठेवा पुढे जाऊया जगातील सर्वात मोठे जंगल सफारी पार्क भारतातील कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे तर मित्रांनो सगळ्यात मोठं जंगल सफारी पार्क जे आहे जगातलं हा कुठलं जगातलं जंगल सफारी म्हणजे ते चित्रात दिसत असेल की असं ओपन गार्डन मध्ये आपण गार्डन म्हणतो ओपन पार्कमध्ये मोठ्या नॅशनल पार्कमध्ये आपण कसं जातो जीप घेऊन जातो जीप मध्ये बसून जातो मस्त काही नेट आपल्याला कवर नसतं लांबून आपण बघतो बरोबर सो याला जंगल सफारी पार्क म्हणतात सो असं सगळ्यात मोठं जगातलं जंगल सफारी पार्क जे आहे ते हरियाणा राज्यामध्ये बांधलं जाणार आहे तर हे थोडंसं मग इम्पॉर्टंट ठरतं कारण हे जगातलं सर्वात मोठं असणार आहे ठीक आहे सो हरियाणा हे याचं करेक्ट उत्तर आहे हरियाणाचं जे अरवली रेंज आहे अरवली पर्वत रांग जे आहे तर त्यामध्ये जगातलं सर्वात मोठं जंगल सफारी पार्क जे आहे ते हरियाणा सरकार बांधणार आहे सोबतच हे पार्क गुरुग्राम आणि न्यूह जिल्ह्यामध्ये दहा हजार एकर क्षेत्रामध्ये तयार केले जाणार आहे ठीक आहे सो बघा किती मोठा एरिया असेल पुढचा प्रश्न आयुसियन वर्ल्ड कॉन्झर्वेशन कॉंग्रेस दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे ठीक आहे सो आयुसियन वर्ल्ड कॉन्झर्वेशन काँग्रेस जी आहे दोन हजार पंचवीसची त्यांची बैठक ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये यू ए ई मध्ये होणार आहे ठीक आहे सो so याविषयी जर बघायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे आयुसियन विषयी आपल्याला महत्वाचं ठरतं इथे ची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली होती आणि आयुसिएनचं मुख्यालय कुठे आहे स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आयुसियन म्हणजे काय इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ठीक आहे सो मग विविध कायदे वगैरे असतात त्याच्या अंतर्गत सो बघा बघायन काय करतं दर चार वर्षांनी जे काही जगातील म्हणजे दर चार वर्षांनी त्यांचे एक प्रोग्राम होत असतो कार्यक्रम होत असतो की संवर्धनासाठी विविध प्रजातींच्या जे काही आपलं पर्यावरण आहे त्याच्या संवर्धनासाठी सो यामध्ये याच उद्दिष्ट असंच आहे की जगातलं सर्वात महत्वाचे पर्यावरणीय आणि जी काही विकासाची आव्हाने आहेत ती निश्चित करायची आणि मग त्याचं निराकरण करण्यासाठी काहीतरी कृती विकसित करायची हे त्यांचं काम आहे मग अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीद्वारा हे आयोजित करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीसचं च त्याचबरोबर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर दोन हजार वीसला ला मार्सेल फ्रान्स येथे ती आयोजित करण्यात आली होती म्हणजे आता दोन हजार पंचवीसला यु एमध्ये याच्या आधी कुठे झाली होती फ्रान्समध्ये मार्सेल या ठिकाणी झाली होती तसंच त्याची पहिली परिषद एकोणीसशे अठ्ठेचाळीसला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये झालेली होती ठीक आहे सो so, युएसए मध्ये पहिली झाली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला त्यानंतर चार चार वर्षांनी होत गेली सो so, दोन हजार पंचवीस ला होणार आहे मध्ये आणि रिसेंटली जी लास्ट झाली होती ती फ्रान्स मध्ये मार्सेल या ठिकाणी झाली होती नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे पातळ प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारा जगातला पहिला देश कोणता ठरला आहे तर बघा मित्रांनो न्यूझीलंड हा देश असा ठरला आहे की ज्या पातळ पिशव्या असतात ना ज्या आपण मार्केटमध्ये गेलो की भाजीपालासाठी वगैरे जी एकदा पातळशा असं ट्रान्सपरंट पिशव्या वापरतो प्लास्टिकच्या त्यावर बंदी घातलेली आहे न्यूझीलंडने ठीक आहे सो so, ही जी बंदी घातली होती ती साधारण एक जुलैला घातली होती आणि त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस दरवर्षी ते आता तीन जुलैला साजरा करणार आहेत किंवा दरवर्षी साजरा केला जातो तो तीन जुलै ठीक आहे तसंच जे काही एकेरी एक वापरणाऱ्या प्लास्टिक पिशव्या आहेत त्यामुळे काय होतं तर पर्यावरणामध्ये थोडस हानीच होते ना पर्यावरणाला म्हणजे जे काही हानिकारक परिणाम होतात ते एकतर डिग्रेड पण होत नाही लवकर ठीक आहे आणि मग ते नष्ट झालं पाहिजे किंवा त्याचा वापर थांबला पाहिजे म्हणून त्यांनी जनजागृती वाढवण्यासाठी काय केलेलं आहे तर हा दिवस पण ते साजरा करणार आहेत तीन जुलै पुढे बघा देशात प्रथमच लिथियमचा साठा कुठे सापडला आहे तर मित्रांनो लिथियमचा साठा सापडलेला आहे देशात रिसेंटली तो म्हणजे जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी राजस्थानमध्ये पण सापडलाय जम्मू काश्मीर या ठिकाणी सुद्धा सापडलेला आहे सो थोडस हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल अगेन कारण की देशात प्रथमच लिथियमचा साठा सापडलेला आहे जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे भू भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांनी काय केलं जम्मू आणि काश्मीर मधलं रियासी जिल्हा जो आहे तर या रियासी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदाच त्यांना लिथियमचा मोठा साठा सापडलेला आहे जवळपास त्यांच्या अंदाजे एकोणसाठ लाख टन लिथियम तिथे असल्याचा त्यांना अंदाज आहे आणि हे जे लिथियम आहे तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळी इलेक्ट्रिक वाहने मोबाईल फोनच्या बॅटऱ्या आहेत या सगळ्यांमध्ये त्या लिथियमचा वापर केला जातो इव्हन अलीकडे राजस्थानच्या नागोरच्या डेगाना या ठिकाणी सुद्धा नागोर जिल्ह्यातील डेगाना या ठिकाणी सुद्धा लिथियमचे साठे सापडलेले आहेत सो बघा दोन ठिकाणी जर दोन्ही ऑप्शन असतील जम्मू काश्मीर आणि राजस्थान दोन्ही लिहायचे पण पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये सापडलेले आहेत हे थोडस लक्षात ठेवा पुढे बघा भारतातील पहिले डुडोंग कन्झर्वेशन रिझर्व कोणत्या राज्यात तयार केले जाणार आहे कोणतं डुडोंग कन्झर्वेशन रिझर्व तमिळनाडू राज्यामध्ये तयार केले जाणार आहे तुम्हाला डुडोंग प्राणी इथे दिसत असेल ठीक आहे सो तमिळनाडूमध्ये ते तयार केलं जाणार आहे बघा तमिळनाडू सरकारने दक्षिण पूर्व किनारा जो आहे तर ते पालक स्ट्रीट जो आहे पाल्क बेज इथं आहे तर त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर भारतातलं पहिलं डुडोंग संवर्धन क्षेत्र जे आहे स्थापन करण्याची घोषणा केली आहे ठीक आहे आणि डुडोंग किंवा ज्याला आपण समुद्री गाय असं सुद्धा म्हणतो त्या डुडला तर तो एक लुप्त प्राणी आहे आहे म्हणजे तो लुप्त झालेला प्राणी सो जो सागरी प्रदूषण आणि नष्ट झाल्यामुळे समुद्री गवत ते नष्ट झाल्यामुळे तो नामशेष होत चाललेला आहे ठीक आहे सो की प्रदूषण तितके तो शेवटी ऍड डीएन्ड समुद्रात राहतो मग समुद्रात इतकं पोल्युशन झालं आणि त्याला जे सी ग्रास लागतं त्याला अन्नासाठी तर ते पण नष्ट होतंय त्यामुळे तो काय होत चाललेला आहे नामशेष होत चाललेला आहे डुडोंग हा मन्नारच्या आखातामध्ये आढळतो कुठे आढळतो मन्नारच्या आखातात आढळते लक्षात ठेवायचे नेक्स्ट क्वेश्चन वर येऊया जगातील सर्वात मोठा पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्प देशातील कोणत्या राज्यामध्ये स्थापन केला जात आहे तर मित्रांनो राजस्थानमध्ये कुठे राजस्थानमध्ये म्हणजे पवन चक्क्यांसोबतच सौरऊर्जा पण सोलार पॅनल्स पण सो असा एक मोठा प्रकल्प जो मोठा पवन ऊर्जा आणि मोठा सौर ऊर्जेचा प्रकल्प जो आहे तो राजस्थान राज्यामध्ये स्थापन केला जात आहे तर बघा यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर गौतम अदानी जे आहेत तर त्यांच्या मालकीची जी अदानी ग्रीन एजन्सी एनर्जी लिमिटेड आहे तर एजीईएलने राजस्थानमधलं जैसलमेर या ठिकाणी कुठे जैसलमेर या ठिकाणी सहाशे मेगावॅट क्षमतेचा जगातला सर्वात मोठा पवन सौर प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे सोबत सोबत पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा दोन्ही सुद्धा तिथे एकाच ठिकाणी असणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा गोल्डन पिकॉक एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अवॉर्ड दोन हजार तेवीस हा अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे तर मित्रांनो हा अवॉर्ड अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला मिळालेला आहे कोणाला मिळालेला आहे अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला मिळालेला आहे ठीक आहे थीके? मग बघा भारतीय कंपनी आहे अदानी ट्रान्समिशन लिमिटेड एटीएल सो याला पॉवर ट्रान्समिशन सेक्टर मधला संस्था संचालक जे आहेत त्यांच्याकडून हा गोल्डन पिकॉक एनमेंट मॅनेजमेंट अवॉर्ड मिळालेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे तर तो जे काही लँडफिल्स आहेत त्यामध्ये झिरो म्हणजे कचरा झिरो कचरा त्यानंतर एकेरी वापर प्लास्टिक त्या म्हणजे मुक्त जे, जे काही एकेरी वापर होतो प्लास्टिकचा ते मुक्त करणं त्याचबरोबर जल पॉझिटिव्ह ऑपरेशन जे आहेत अक्षय ऊर्जा एकत्रीकरण या सगळ्यासाठी हा दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन बघा गेको मेजरेन्सिस नावाच्या उडत्या सरड्याची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडलेली आहे तर हा नवीन सरडा सापडलेला आहे थोडंसं सा, नवीन कोणता प्राणी सापडला तर ते इम्पॉर्टंट ठरतं सो ही जी प्रजाती आहे ही मिझोरम राज्यामध्ये सापडलेली आहे नाव काय आहे त्या सरड्या सरड्याचं उडता सरडा आहे ज्याचं नाव आहे गेको मेजरेन्सिस काय गेको मेझोरेन्सिस मग मिझोरम वरून मेजोरेन्सिस असं नाव त्याचं ठेवलेलं आहे सो फ्लाइंग गेको जी आहे त्याची ही नवीन प्रजाती सापडलेली आहे आणि राज्याच्या नावावरून त्यांनी गेको मेजोरामेसिस असं नाव त्याचं ठेवलेलं आहे मग आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मिझोरम युनिव्हर्सिटी आणि जर्मनी मधली ट्युविंगेन येथील मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजी जी आहे तर यांच्या संशोधकांनी त्याचं काय केलेलं आहे या सरड्याचा शोध लावलेला आहे पुढे जाऊया इतर पण काही प्राणी जे आहेत रिसेंटली शोध लागलेला आहे जसं की अमोलोप सिजू अमोलोप सिजू हे पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल दिसायला बेडूक आहे त्याचं नाव आहे अमोलोप सिजू तर ही एक बेडकाची प्रजाती आहे कुठे सापडलाय मेघालय राज्यामध्ये सापडलेला आहे पुढे आहे मोरेईल इल ऐकलं असेल इल फिश सगळ्यांनी सो एक माशाची प्रजाती आहे मोरेईल तमिळनाडूच्या कुड्डालोर किनारा जो आहे त्याजवळ ही मोरेईल सापडलेली आहे तसंच एक आहे लिसू बर्ड आहे हा पक्षाची प्रजाती आहे ब्रेन वेवरल असं त्याचं नाव आहे लिसू पण म्हणतात अरुणाचल प्रदेशामध्ये तो सापडलेला आहे मग थोडस हे जे नवीन प्राणी सापडलेले आहेत त्यांच्याविषयी आपल्याला ठरतं इव्हन तुम्हाला माहिती आहे कुठल्याही परीक्षेत विचारतात इवन युपीएससी मध्ये पण यावर क्वेश्चन येतो सो आता नेक्स्ट प्रश्न बघूया भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे तयार केले जाईल डार्क नाईट स्काय रिझर्व बघा मित्रांनो थोडस महत्वाचं आहे पर्यटनाच्या दृष्टीने बरोबर सो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे लडाख मध्ये तयार केले जाणार आहे डार्क नाईट स्काय रिझर्व ठीक आहे सो नावावरून थोडस आयडिया येत असेल तुम्हाला मग बघा जे काही डी सी डी एस टी आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तर यांनी हनले लडाखमधील हनले या ठिकाणी भारतातील पहिलं डार्क स्काय रिझर्वची स्थापना केलेली आहे मग या अंतर्गत काय करू शकतो तर जे काही स्कायमध्ये तारे असतात तर त्या तारांचं दर्शन आपण घेऊ शकतो त्यासाठी जवळपास अठरा ठिकाणी त्यांनी शक्तिशाली दुर्बिणी बसवलेल्या आहेत म्हणजे बसवण्यात येणार आहेत आणि उद्दिष्ट जर पाहिलं तर याचं खगोल पर्यटनाला चालना देण्यासाठी तसंच हानलेच्या आसपासच्या गावांना दुर्बिणीसह सुसज्ज होमस्टेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल एक पर्यटनामुळे तिथली इकॉनॉमी बुस्ट होईल ना ज्याचा वापर पर्यटक काय करू शकतात त्या दुर्बिणीचा वापर रात्री आकाशात तारे पाहण्यासाठी किंवा आकाश पाहण्यासाठी करू शकतात म्हणजे तिथले जे काही लोकल लोक आहेत ते त्यांच्याकडे दुर्बिणी ठेवतील आणि तिथे जाऊन लोक राहू शकतात आपण जाऊन त्यांच्या घरी होम स्टे करू शकतो ती दुर्बीण घेऊन आपण बघू शकतो बरोबर पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे हिमाचल प्रदेशने कोणत्या वर्षापर्यंत भारताचे पहिले हरित राज्य बनवण्याचं ठरवलं लक्ष ठेवलेलं आहे आता प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो की भारतातील कोणत्या राज्याने भारतातील कोणत्या राज्याने डॅश डॅश वर्षापर्यंत हरित राज्य बनवण्याचं लक्ष ठेवलेलं आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर प्रश्न आहे उत्तर आहे दोन हजार पंचवीस पर्यंत हिमाचल प्रदेशने हरित राज्य बनवण्याचं ध्येय ठेवलेलं आहे दोन हजार पंचवीस हिमाचल प्रदेश रा... सरकारने काय केलं जलविद्युत हायड्रोजन सौर ऊर्जा यांचा वापर करण्याचा आणि दोन हजार पंचवीस पर्यंत राज्याला देशातील पहिलं हरित राज्य बनवण्याचं ध्येय ठेवलेलं आहे सो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये ते तीन जिल्ह्यांमध्ये काय करणार आहेत पेट्रोल डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणार आहेत आणि दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये पाचशे मेगावॅटचे सौर प्रकल्प ते उभारणार आहेत सो असं त्यांचं प्लॅनिंग आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड ही पदवी दुसऱ्यांदा कोणाला मिळालेली आहे ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड ही पदवी दुसऱ्यांदा मुंबईला मिळालेली आहे बघितलं तर फनी वाटतं कारण की मुंबईमध्ये इतक्या बिल्डिंग आहेत इतकं गच गचमच आहे की अगदी म्हणजे जागा नाहीये कुठून झाडं येणार पण थोडासा नॅशनल पार्कचा एरिया पण आहे काही ठिकाणं आहेत जिथे आहेत सो त्यामुळे जर तुम्ही पाहिलं तर दुसऱ्यांदा सिटी ऑफ द वर्ल्ड दोन हजार बावीस ही पदवी जी आहे ती मुंबईलाच मिळालेली आहे मग बघा हा जो कार्यक्रम आहे ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा कार्यक्रम आर्बर डे फाउंडेशन जे आहे आणि फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे आहे एफ अन्न आणि कृषी संघटना यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम हे केला जातो तर यामध्ये जगातल्या अशा काही शहरांची निवड केली जाते की जी शहरे जंगले आणि हरित पर्यावरणाला काय करतात प्रोत्साहन देतात ठीक आहे पुढे बघा हवामान बदल मोहीम सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य थोडंसं इमेज इथे चुकीचे आले हवामान बदल मोहीम सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य जे आहे ते कोणतं ठरलेलं आहे मित्रांनो तमिळनाडू हे पहिलं राज्य ठरलेलं आहे ज्यांनी हवामान बदल मोहीम सुरू केलेली आहे तमिळनाडू राज्यामध्ये जर पाहिलं तर नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण तसंच पुनर्संचयित करण्यासाठी यांनी ही मोहीम सुरू केली आहे सो स्वतःचा हवामान बदल मिशन सुरू करणारं तमिळनाडू हे पहिलं राज्य ठरलेलं आहे आणि दोन हजार तीस पर्यंत राज्यातली निम्मी वीज अक्षय स्त्रोतांद्वारे म्हणजे जसं की सोलार वगैरे त्याद्वारे निर्माण करण्याचं या अभियानाचं काय आहे उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिलं रूपांतरित जैवगाव दासपुरा गाव, गाव कोणत्या राज्यात आहे मित्रांनो दासपुरा गाव जे आहे तुम्हाला मॅपमध्ये सुद्धा दिसत असेल कुठे आहे त्रिपुरा राज्यात आहे हे जे गाव आहे ते का वैशिष्ट्यपूर्ण ठरतं तर ते भारतातील पहिलं रूपांतरित जैवगाव आहे बघा त्रिपुरा देशातलं पहिलं सुधारित बायो विलेज म्हणून त्याला अर्थातच आपण त्याला जे काही जैव गाव म्हणतो तर ते पहिलं राज्य बनलेलं आहे त्रिपुरा आणि त्यातलं गाव आहे दासपुरा गाव त्रिपुरा सरकारने राज्यात अशी एकूण शंभर जैव गावे उभारण्याचं लक्ष ठेवलेलं आहे त्रिपुरातील पाच गावे पूर्णपणे बायो मध्ये रूपांतरित झाले त्यापैकी दासपुरा गाव हे पहिलं गाव होतं सो त्यांनी तसंच जर तुम्ही पाहिलं तर तमिळनाडू सरकारने मदुरे जिल्ह्यातील अरिटापट्टी आणि मीनाक्षीपुरम ही जी गावं आहेत तर यांना सुद्धा राज्यातील पहिला जैवविविधता वारसा म्हणून घोषित केलेलं आहे सो हे काही फॅक्ट्स आहेत ते थोडेसे आपल्याला माहिती असलं पाहिजे जैवविधता वारसा म्हणून तमिळनाडूने मदुरे जिल्ह्यातील अरिटापट्टी आणि मीनाक्षीपुरम या दोन गावांना घोषित केलेलं आहे राज्यातील पहिला जैवविधता वारसा म्हणून घोषित केलेला आहे पुढे जाऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी मिशन लाईफ किंवा मिशन जीवन केव्हा सुरू केलेलं आहे तर बघा हे जे मिशन लाईफ आहे हे कधी सुरू केलंय तर अगेन इथे एक्झॅक्ट डेट आपल्याला विचारलेली आहे ठीक आहे सो हे जे मिशन आहे ते वीस 20 ऑक्टोबर दोन हजार बावीसला ला त्यांनी सुरू केलेलं होतं कोणतं मिशन लाईफ यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर केवडिया गुजरातमध्ये केवडिया या ठिकाणी पर्यावरणाशी संबंधित मोहिमेची सुरुवात त्यांनी मिशन लाईफ म्हणून प्रोग्राम सुरू केला होता सो so, याची कल्पना नरेंद्र मोदी यांना ग्लासगो इथे जी काही सव्वीसावी सा बदल परिषद झाली होती कॉप ट्वेंटी सिक्स त्यामध्ये त्यांनी ती मांडली होती आणि यामध्ये मिशन लाईफ चा लाईफ म्हणजे काय तर पर्यावरणासाठी जीवनशैली चांगली असेल ठीके सो so, पर्यावरणासाठी एक चांगलं लिव्हिंग स्टँडर्ड त्याच उद्देशाने त्यांनी तो शब्द वापरलेला आहे पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिले भूवारसा स्थळ मावामुलुह गुवा काय मावामुलुह गुवा कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न इथे आलेला हे। हे आहे तर हे पहिलं भूवारसा स्थळ आहे हे मेघालय या राज्यामध्ये आहे कुठे आहे मेघालय या राज्यामध्ये आहे मग बघा मेघालयमधील मावा मुलुह गुवा जी आहे तर याच आंतरराष्ट्रीय भूगर्भीय विज्ञान संघ आयुजीएस युनेस्कोने जगातल्या पहिल्या शंभर आयुजीएस ज्या आहेत तर यांच्या भूवैज्ञानिक स्थळांपैकी एक म्हणून त्याची निवड केलेली आहे आणि मावमुला गुवा जी आहे याला स्थानिक भाषेमध्ये मा क्रेम मावमुला असं म्हटलं जातं मेघालय युग यासाठी ओळखलं जातं तसंच सात पॉईंट दहा दोन किलोमीटर लांबीची ही गुहा आहे आणि ही गुहा भारतीय उपखंडातली चौथी सर्वात लांब गुहा आहे मग ज्या आधीच्या तीन आहेत त्या पण थोडंसं गुगल सर्च करायचं आहे एवढं होमवर्क आहे तुमचं पुढे जाऊया भारतातील पहिला स्वच्छ सुजल प्रदेश जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये घोषित कोणत्या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्याला घोषित करण्यात आलेला आहे कोणता तर इथे आपल्याला विचारलेला आहे स्वच्छ स्वच्छ सुजल प्रदेश ठीक आहे स्वच्छ सुजल प्रदेश तर बघा मित्रांनो स्वच्छ सुजल प्रदेश जो आहे तर अंदमान आणि निकोबार बेटा अॅक्च्युली राज्याच्या ऐवजीतील केंद्रशासित प्रदेश हा शब्द असला पाहिजे होता सो के अंदमान आणि निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशाला ते घोषित करण्यात आलेलं आहे बघा अंदमान आणि निकोबार बेटे जी आहेत ती भारतातली पहिले स्वच्छ पाण्याचे प्रदेश बनलेले आहेत याचा अर्थ आता अंदमान निकोबार बेटावरील जे काही सर्व गावं आहेत ती उघड्यावर शौचाला जात नाहीयेत त्यापासून ते मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक घरामध्ये पाण्याची पिण्याच्या पाण्याची इव्हन पाण्याची सुद्धा सुविधा आहे तसंच बघा पुढचा प्रश्न आहे ईशान्य भारतातील पहिले ॲक्वापाक पाक कोठे स्थापन करण्यात आलेले आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेशमध्ये कुठे अरुणाचल प्रदेशमध्ये पहिला ॲक्वापाक जे आहे ते ईशान्य भारतामध्ये स्थापन करण्यात येणार आहे ऑब्व्हियसली कशासाठी मत्स्यपालनासाठी राईट सो so, केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातील सुवनसिरी जिल्हा जो आहे तर त्यातील तारीण शून्य इथे काय केलेलं भारतातील पहिले इंटिग्रेटेड एक्वा पार्क जे आहे ते स्थापन करायला मान्यता दिलेली आहे आणि हा जो प्रकल्प आहे तो प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे पी एम एम एस वाय या अंतर्गत ती जी योजना आहे ती काय करण्यात येणार आहे तर मंजूर करण्यात आलेली आहे so, सो देशामध्ये एक मजबूत मत्स्य व्यवसाय जो आहे तर त्याला त्याचं एक व्यवस्थापन फ्रेमवर्क स्थापन करण्याचं उद्देश आहे पुढचा प्रश्न असा आहे की युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज मध्ये खालीलपैकी कोणते सिटीज जे आहेत ते समाविष्ट केलेले आहेत तर मित्रांनो त्रिशूर निलांबर आणि वारंगल या तिन्ही सिटींना युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज मध्ये समाविष्ट केलेले आहे दोन हजार बावीस मध्ये भारतासह जगातील जवळपास चौवेचाळीस देशांमधील सत्याहत्तर शहरांचा काय केला होता या लिस्ट मध्ये युनेस्कोच्या लिस्ट मध्ये समावेश केला होता यातलं आपल्यातील जे काही तीन शहर आहेत तर यातलं निलांबूर आणि त्रिशूर जे आहेत ते केरळमध्ये आहे आणि वारंगल हे सिटी जे आहे ती तेलंगणामध्ये आहे सो थोडस हे इथे काही गोष्टी आहेत पुढे बघा सिंगापूरच्या धर्तीवर देशातील पहिली नाईट सफारी कोठे बांधली जाईल म्हणजे जसं सिंगापूरमध्ये आहे त्या प्रकारे सिंगापूरच्या धर्तीवर ती बांधली जाणार आहे सो ही कुठे बांधली जाईल मित्रांनो लखनौ या ठिकाणी कुठे बांधली जाईल लखनौ या ठिकाणी ती देशातली पहिली नाईट सफारी बांधण्यात येणार आहे आपण एक पाहिली जंगल सफारी सगळ्यात मोठी आणि ही आहे नाईट सफारी म्हणजे जसं तुम्ही मधून जाऊन बघत होतात दिवसा तर तुम्ही रात्रीही इवन जाऊन ते बघू शकता पुढे बघा उत्तर प्रदेशची राजधानी मध्ये सिंगापूरच्या धर्तीवरती ही जी पहिली नाईट सफारी आहे देशातील ती तयार केली जाणार आहे तसंच लखनौच्या कुकरेल वनक्षेत्राला जागतिक दर्जाचे नाईट सफारी आणि जैवविधता उद्यान म्हणून विकसित केलं जाणार आहे थोडस लक्षात ठेवायचे पुढे बघा डुक हे कोणत्या राज्याचं राज्य फुलपाक्रू म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे कोणता आहे ब्ल्यू ड्यूक ड्यूक जे आहे ते सिक्कीमचं राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे कमेंट करून सर्वांनी सांगायचे महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे बघा मग सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी काय केलेले आहे पाच जून दोन हजार बावीस रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ब्ल्यूडूक जे आहे त्याला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलं ठीक आहे आणि याचं शास्त्रीय नाव काय बासरुणा दुर्गा काय बासरुणा दुर्गा हे फुलपाखराचं शास्त्रीय बायोलॉजिकल नेम आहे तसंच हे सिक्कीम आणि पूर्व हिमालयामध्ये आढळतं एक संरक्षित प्रजाती आहे जर तुम्ही पाहिलं तर पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग प्राणी संग्रहालयाला देशातील सर्वोत्तम प्राणी संग्रहालयाचा सुद्धा दर्जा मिळालेला आहे रिसेंटली सो so, हे पण थोडंसं एक पॉइंट महत्त्वाचा ठरतो ठीक आहे याच्यापेक्षा वेगळं इसे जरा हटके कुचालक काय पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग प्राणी संग्रहालय जो आहे तर त्याला देशातलं सर्वोत्तम प्राणीसंग्रहालयाचा दर्जा मिळालेला आहे पुढे बघा ज जगातील सर्वात मोठी वनस्पती पोसिडोनिया कुठे सापडली आहे कोणती वनस्पती आहे पोसिडोनिया कुठे सापडलेली आहे ऑस्ट्रेलियामध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये प्रजनन होत जातं आणि ती वाढत जाते सो ही सगळ्यात मोठी वनस्पती आहे जी ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेली आहे सो ही जी पोसिडोनिया वनस्पती आहे ऑस्ट्रेलियातील शार्क बे या ठिकाणी संशोधकांनी काय केलं होतं पोसिडोनिया ऑस्ट्रेलियस नावाची सिग्रास प्रजाती शोधलेली आहे समुद्री गवट टाईप आहे जवळपास एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावरती ती पसरलेली आहे आणि याला फायबर वॉल विड किंवा रिवन विड असं सुद्धा म्हटलं जात आहे ठीक आहे सो थोडस युपीएस थी काय क्वेश्चन आहे असं पण आपण याला म्हणू शकतो सो ही वनस्पती इतकी मोठी होण्याचं कारण काय तर वनस्पती स्वतःच काय करते क्लोनिंग करते आणि अनुवंशिक दृष्ट्या एकसारख्या शाखा तयार करत जाते सो क्लोनिंग होतं तिथे ऍक्च्युअली म्हणून ती इतकी एकशे ऐंशी किलोमीटर पसरली आहे तो जगातली सर्वात मोठी जिवंत वनस्पती म्हणून त्याची काय झालेली आहे आता ओळख झालेली आहे पुढे बघा भारतातील पहिले जिओ पार्क कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो भारतातील पहिलं जिओ पार्क जे आहे ते मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे कुठे मध्य प्रदेश राज्यामध्ये सो इथे जर तुम्ही पाहिलं जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने मध्य प्रदेश मधला जबुलपूर जिल्हा जो आहे तिथे नर्मदा नदीच्या काठावर लमेटा नावा गावामध्ये देशातील पहिलं जिओ पार्क जे आहे ते स्थापन करायला मान्यता दिली आहे सो मध्य प्रदेश पर्यटन विभागातर्फे जर पाहिलं तर जवळपास पस्तीस कोटी रुपये खर्चून हे उद्यान उभारण्यात येणार आहे जिओ म्हणजे जिओ सिमचं नाही आहे जिओ म्हणजे बायो जिओलॉजिकल ठीक आहे सो यामध्ये भारतीय नागरी सेवा अधिकारी विल्यम्स स्लिमन यांनी एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये लमेटा बेडमधून डायनोसोर दाइनोस, चे पहिलं जीवाश्म गोळा केले होते तसंच नर्मदा खोऱ्यामध्ये जवळपास जवळपूरच्या जवळपूरच्या भेडा घाट लंबेटा घाट परिसरामध्ये अनेक डायमो डायनोसोरचे जीवाश्म सुद्धा सापडलेले आहेत सो थोडस तिथे जिओ पार्क म्हणून त्याला घोषित केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिल्या ऑन्कोलॉजी प्रयोगशाळेचे उद्घाटन कुठे झालेले आहे मित्रांनो ऑन्कोलॉजी मीन्स कॅन्सर रिलेटेड स्टडी ऑफ कॅन्सर बरोबर सो ऑन्कोलॉजीचं उद्घाटन कुठे झालेलं आहे देशातील पहिलं ऑन्कोलॉजी प्रयोगशाळा ही ठरलेली आहे तर केरळमध्ये याच उद्घाटन झालेलं आहे मग बघा <coughs> केरळ राज्यात याचं उद्घाटन झालंय थोडंसं केरळ विषय इथे आपल्याला दिलंय बाकी तर काय आपल्याला आहे की केरळचे मुख्यमंत्री कोण पिनाराई विजयन यांनी कॅन्सर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन केलं आणि सर्वसमावेशक कर्करोग निधनासाठी सेवांसाठी देशातील पहिली ऑन्कोलॉजी प्रयोगशाळा जी आहे ती सुरू केली आरिफ मोहम्मद खान हे केरळचे राज्यपाल आहेत पुढे बघा भारतातील पहिले चित्ता अभयारण्य कोणत्या राष्ट्रीय उद्यानात तयार करण्यात आलेले आहे तर बघा हे जे पहिलं चित्ता अभयारण्य आहे ठीक आहे चित्ता रिसेंटली चर्चेमध्ये होते सो कुनो पालमपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये काय केलेलं आहे तर हे पहिलं चित्ता अभयारण्य भारतातलं जे आहे ते इथे काय केलेलं आहे तर तयार करण्यात आलेलं आहे कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यान जे आहे तर याची स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशी ला झाली होती वन्यजीव अभयारण्य म्हणून तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस ला त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी काय केलं नामीबियामधून चित्ते आणले होते आठ चित्ते आणि त्यांना कुनो इथे सोडलं होतं सो या पार्कमध्ये त्यांनी सोडलं तसंच दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतून या राष्ट्रीय उद्यानामध्ये जवळपास अजून बारा चित्ते आणण्यात आले होते आणि त्यामुळे मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क जो आहे तिथे बिबट्यांची संख्या किती झाली वीस झाली पण आतापर्यंत एकूण दहा चित्त्यांचा काय झाला मृत्यू झाला ज्यामध्ये सात प्रौढ बिबटे होते आणि तीन शावक होते छोटे होते तसंच सव्वीस मार्च दोन हजार तेवीस ला पहिला मृत्यू जो झाला होता तो मादा चित्ता झाला होता त्याचं नाव वेगवेगळ्या त्यांचे ठेवलेले आहेत सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शेरिया नावाच्या चित्त्याचा मृत्यू झालेला आहे त्या चित्त्यांची नाव पण ठेवली होती सो शेरिया नावाच्या चित्त्याचा सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला मृत्यू झालेला आहे सो कुनो नॅशनल पार्कमध्ये जर पाहिलं तर सध्या एकूण चौदा बिबटे आहेत त्यापैकी दहा प्रौढ आणि चार काय पिल्ले आहेत सो अशा प्रकारे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण चित्त्यांविषयी सुद्धा अभ्यासलेल्या आहेत मग जे काही पर्यावरणाशी रिलेटेड क्वेश्चन होते करंट अफेअर्स होते ते आपण आतापर्यंतचे अभ्यासलेले आहेत सो निश्चितच यातून एखाद दुसरा प्रश्न तुम्हाला येणार आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता सो आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल सोबतच अभ्यास मित्रिकेशन जर कोणी डाउनलोड केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचे कारण की तिथेच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी प्रोवाइड होतील टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्या गोष्ट आपल्या जे काही चॅनल आहे किंवा आपल्या युट्यूबवरचे लेक्चर्स याचे अपडेट तिथे मिळतील इंस्टाग्राम यूज करत असाल तर पेजला फॉलो करून ठेवा डेफिनेटली चांगला कंटेंट तिथे सुद्धा मिळेल आणि जे काही लोक कंबाईनची तयारी करताय कंबाईन यशवंत बॅच सव्वीस फेब्रुवारीला सुरू होते ज्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा असेल नोट्स सुद्धा असतील लेक्चर सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील तर निश्चित ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आहेच काही डाऊट असले कॉल मेसेज करू शकता फी अगदी कमी आहे चौदाशे नव्याण्णव रुपये कंबाईन प्री साठी बॅच तसंच राज्यसेवेची पण आपल्याकडे बॅच आहेच राज्यसेवा विजेता बॅच दोन आपण सुरू करतोय सव्वीस फेब्रुवारीलाच सो ती सुद्धा बॅच तुम्हाला अगदी कमी फी मध्ये मिळणार आहे समथिंग अकराशे नव्याण्णव मध्येच त्याचं ऍडमिशन आपण करून घेतोय सो त्यामध्ये सुद्धा टेस्ट सिरीज नोट्स लाइव लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत वरूनच तुम्हाला बॅचेस परचेस कराव्या लागतील तसंच ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे राज्यसेवेसाठी सेपरेट टेस्ट सिरीज चारशे नव्याण्णव रुपये याची फी आहे जे बॅचेस घेतील त्यांचा त्यांना टेस्ट यामध्ये इन्क्लूड असेल ज्यांना फक्त टेस्ट घ्यायचे त्यांच्यासाठी चारशे नव्याण्णव मध्ये ही टेस्ट सिरीज आहे येत्या संडेला म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीला इकॉनॉमीची टेस्ट आहे चार टेस्ट झालेल्या आहेत सखोल विश्लेषण आपण त्याचं घेतोय तरी तुम्ही आता जरी बॅच परचेस केली ही टेस्ट सिरीजची तरी तुम्हाला ते मिळून जाईल सो लवकरात लवकर जे काही जॉईन करायचे डिसाईड करा जॉईन करून घ्यायचं आहे सो थँक्यू व्हेरी मच होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल समजलं असेल भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय धन्यवाद टेक केअर